कवी विष्णुतोरे असे म्हणतात, कवी विष्णुतोरे असे म्हणतात की हर हर महादेवची नौबत पुन्हा जडेल काय, हर हर महादेवची नौबत पुन्हा जडेल काय, स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय, रयत झाली हवालदिल राबणारा फासावर, रयत झाली हवालदिल राबणारा फासावर, मरणावर उठलेले दलाल इथे वासावर, बाजीसारखी हक्कासाठी खिंड कोणी लढेल काय, आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय, मर्द आता जिता आहे पिऊन थोडा खंबा, मर्द आता जिता आहे पिऊन थोडा खंबा, मरणाला लाजवणारा कुठे दिसत नाही संभा, तर शंभू सारखा शूर वीर तरुण इथे घडेल काय, आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय। खरं तर कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेली आहे गाई, कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेली आहे गाई, पार्लरमध्ये आता रोज सस्ते आई, जिजाऊचं बाळ पुन्हा शिवबासारखं मडेल काय, आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय, स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय। की छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले बांधले, पण महाराजांचा एकही गड बंद पितुरीने जिंकता आला नाही, याचं कारण तुम्हाला माहिती आहे, कारण एका गावात जर तीन लोक, तीन आमदार किंवा तीन नेते एका समाजाचे झाले तर गाव फुटू शकतो, छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं। म्हणून महाराजांनी प्रत्येक गडकिल्ल्यावरती जे सैनिक होते, म्हणजे जे हवालदार असायचा, जो चिटणीस असायचा, जो रखवालदार असायचा, तिघांची वेगवेगळ्या जातीची आणि वेगवेगळ्या धर्माची निवड केली। म्हणजे जर शत्रूला जर हवालदाराला जर स्वतः ताब्यात घ्यायचा असला तर किल्लेदार हाताला सापडत नाही, आणि किल्लेदाराला पकडायचं असेल तर सबनीस हाताला सांगत नाही, म्हणजे हाताला सापडत नाही। तिन्ही वेगवेगळ्या जातीची आणि वेगवेगळ्या धर्माची, बर छत्रपती शिवाजी महाराज तिन्ही वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या धर्माची घेतली, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलाही गडकिल्ला बांधताना असा गडकिल्ला बांधला की खालून एकही दगड वर नेला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं इंजिनिअरिंग तुमच्या लक्षात येईल की खालून एकही गड किल्ल्यातला गड किल्ला बांधण्यासाठी दगड खालून वरती नेला नाही, तर वरती काय केलं महाराजांनी माहिती आहे, तर जे दगड होते त्या दगडाला फोडण्यासाठी महाराजांनी तत्कालीन काळामध्ये उन्हामध्ये महाराज दगडाला चुना लावायचे, आणि चुना लावल्यावरती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या दगडावरती फक्त पाणी टाकायचे आणि एका धातूचं मिश्रण करून त्यावरती पाणी ओतायचे, ते दगड थर्माकोलसारखा फुटायचा, आणि त्या दगडापासून महाराज किल्ले बांधायचे। हे महाराजांचं टेक्नॉलॉजी होतं। आपल्याला वाटतं आपणच त्या टेक्नॉलॉजीचा बाप आहे, पण आपला बाप टेक्नॉलॉजीचा बाप होता हे आपण कधीतरी विसरता कामा नये। छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाजीप्रभू देशपांडेंचा तुम्हाला इतिहास माहिती आहे, बाजीप्रभू देशपांडे वडकिंडीतून घनेम लढवत होते आणि शिवाजी महाराजांना सांगत होते की तुम्ही विशालगडावरती जावा। दादानं विशालगड आणि घोडकिंड 40 किलोमीटरचं अंतर आहे। गोरखिंडीतनं विशालगडावरती जायचं असेल तर एक तास लागतो, पडता पाऊस आहे। महाराज एखाद्या मावळ्याला पाठवू शकले असते की मी विशालगडावरती पोचलोय आणि तुम्ही बाजीप्रभूंना जाऊन सांगा की आता परत या। महाराजांनी तिथं काय केलं, महाराजांनी बाजीप्रभूंना सांगितलं की मी गडावरती गेल्यावरती तोफेचे 3 बार करतो, तोफेचे 3 बार झाल्यावरती तुम्ही खिंड सोडायची आणि परत यायची। महाराजांनी काय केलं तर तोफेचे 3 बार उडवले, फ्रॅक्शन ऑफ सेकंद, एका सेकंदामध्ये बाजीप्रभूंना मेसेज केला की मी गडावरती पोचलोय। त्या काळामध्ये फोन नव्हते, पण एका सेकंदामध्ये मेसेज कसा पोहोचवायचा हे शिवाजी महाराजांनी या मातीला शिकवलं। अहो त्या काळामध्ये हे ध्वनी शब्द, म्हणजे हे ध्वनी शब्द नव्हतं, आपण जो बोलतो आवाज जातो हे नव्हतं। महाराज काय करायचे तुम्हाला माहिती आहे, एखादा गड किल्ला घेतला तर त्या मावळ्याला सांगायचे। तानाजी मालुसरेंनी जेव्हा कोंढाणा घेतला तर तानाजी मालुसरेंच्या मावळ्यांना सांगितलेलं की ज्या दिवशी तुम्ही कोंढाणा घ्याल त्या दिवशी कोंढाणा घेतल्यावरती पांढरा दूर करायचा। पांढरा दूर केला की स्वराज्यातल्या गडावरती करायचं की महाराजांच्या मावळ्यांनी गड घेतलाय, गड फते झालाय। जर गड पडला तर मावळ्यांनी काळा दूर करायचा। काळा दूर केला की रायगडावरती करायचं की मावळ्यांनी काळा दूर झालाय, म्हणजे गड फते झालेला नाही, हे महाराजांचं नॉलेज होतं। दादानो महाराजांच्या तलवारी कधीतरी बघा, शिवाजी महाराजांच्या तलवारी कधी बघितल्यात का तुम्ही, आणि मोगलांच्या तलवारी बघा। पठाण जे होते, जे मुस्लिम लोक होते, जे पठाण होते, त्या हाईटने त्यांची हाईट बघायची, 7-7.5 फूट त्यांची हाईट असते, बरोबर आहे। आणि जे आपले मराठे लोक आहेत हे 5.5 फुटाचे असतात, आजही त्यांची हाईट तशीच आहे, आजही आपली हाईट 5 ते 5.5 फुटाची आहे। बर जे मुघल होते त्यांच्या तलवारी ते 7 फुटाच्या असायच्या, त्यांच्या तलवारी 4.5 फुटाच्या असायच्या, मराठा 5 फुटाचा आणि तलवार त्याची 3 फुटाची, म्हणजे दोघांच्या तलवारीमध्ये 2 फुटाचा डिफरन्स पडायचं। यात मुघल आपल्या मराठ्यांचा सपसेल पराभव करायचे, महाराजांच्या लक्षात आलं। महाराजांनी काय केलं माहिती आहे, आपण आता मावळ्याची उंची वाढवू शकत नाही, महाराजांनी काय केलं तर तलवारीचं टोक वाढवलं। तलवारीचं टोक वाढवल्यावरती आपला मावळा जो 1 तास लढत होता तो 2 तास लढायला लागला। पण असं झालं की तलवारीचं टोक वाढलं आणि वजन सगळं मनगटावरती पडायला लागलं। आता वजन मनगटावरती पडायला लागलंय, आपण त्या तलवारीला काहीतरी केलं पाहिजे। दादांनो फक्त मराठ्यांच्या तलवारीला फक्त इथं गज असतो,
जेव्हा आपण हातात तलवार धरतो तरी तर गज असतो. हे फक्त मराठ्यांच्या तलवारीने हा शोध छत्रपती शिवाजी महाराजांनी लावला. ते गज लावला, सगळा बॅलन्स मनगटावरती झाला आणि आमचा मावळा जो 1 ते 1.5 तास चढत होता तो 2 तास चढायला लागला. पण काय झालं की मोगलांच्या सैनिकाचा ज्या तलवारी होता त्या विविध धातूच्या होत्या आणि मराठ्यांच्या तलवारी ह्या लोखंडाच्या होत्या. त्या लोखंडाच्या तलवारीमुळे मावळ्यांच्या हाताला घाम फुटायला लागला आणि हातातनं तलवार निसटायला लागली, मावळा पराभूत व्हायला लागला. हे महाराजांच्या लक्षात आलं. महाराजांनी काय केलं तर त्या तलवारीला तो जो गज होता त्या गजाला आतून कापड लावलं. कापड याच्यासाठी लावलं तर लढता लढता जर घाम आला तर घाम ते कापड शोषून जाईल आणि आमचा मावळा जो 3 तास लढत होता तो 4 ते 4.5 तास लढू लागला. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं संशोधन होतं. जो महाराजांनी तलवारी अशा तयार केल्या की हातातून एक वेळ तलवार एक वेळ मावळा मरेल पण हातातली तलवार सुटत नव्हती आणि जोपर्यंत मावळ्याच्या हातातली तलवार सुटत नाही तोपर्यंत एकही मावळा मरत नव्हता. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासात सगळ्यात मोठं संशोधन आहे. खरं तर जाता जाता एवढं सांगतो की मूर्तिकेच्या पावित्र्य तवर तू राखले, मूर्तिकेच्या पावित्र्य तव तू राखले, कणाकणातून स्वराज्य तोरण तू वाढवले, गर्जुनिया केलासी हिंदुत्व साजरा, शिवराया तुला माझा मानाचा मुजरा, शिवराया तुला माझा मानाचा मुजरा.